रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून परतीच्या पावसानं चिपळूण शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात परतीच्या पावसानं जोर केलाय. गेल्या काही तासांपासून चिपळूणमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. तर मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांच्या कामामुळे रस्त्यालगतची गटारं तुडुंब भरली असून डीबीजे कॉलेज परिसरात पाणीच पाणी साचलंय. या पावसामुळे शेतीचंही नुकसान झालंय. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.